कक्षा चे प्रमुख पदाधिकारी आमदार खासदार कार्यकर्ते पत्रकार आणि इथे उपस्थित असणारे लाखोच्या संख्येने या स्वाभिमानी महाराष्ट्राचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, अनेक मान्यवर इथे बोलणार आहेत। मी कमीत कमी वेळेमध्ये माझा अनुभव आपल्या सर्वांना सांगेल। अनेक लोकांनी मला प्रश्न केलाय, ही युवा संघर्ष यात्रा कशासाठी? गेल्या 5-6 वर्षांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून, नंतर कर्जत जामखेडच्या सर्व नागरिकांनी मला आशीर्वाद दिला, मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर अधिवेशनामध्ये सुद्धा सातत्याने युवांचे प्रश्न मांडले, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, पेपर फुटीचा मुद्दा असेल, तसंच MPSC भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार असेल, बेरोजगारीचे मुद्दे असतील, हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर शासनाकडनं मला उत्तर काय आलं असेल? तर आजची पिढी सिरियस नाही, म्हणजे तुमच्या सर्वांची मुलं सिरियस नाही, आपल्या सर्वांचे मित्र, आपल्या भगिनी, आपले भावंड हे सिरियस नाही। काही चांगल्या पत्रकारांनी जो काही स्पर्धा परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होतो तो उघडकीस आणला आणि अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना उत्तर काय मिळालं, त्याच पत्रकारावर आम्ही हक्कभंग आणो। मग सामान्य लोकांचे मुद्दे जर आम्ही अधिवेशनात मांडत असू आणि ते विषय मांडत असताना सरकारकडनं जर ह्या मुद्द्यांवर चर्चा केली जात नसेल, हे मुद्दे सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात नसतील, तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता हताश झाला। हताश झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना मी भेटलो, योगायोगाने गांधी जयंती होती, पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब तुमच्याकडे बघून याच्या आधीचे जे सर्व राजकीय नेते आहेत, पूर्वीचं जे राजकारण आहे त्याच्याकडे बघून आम्ही राजकारणामध्ये यायचा निर्णय घेतला, पण हा निर्णय घेतल्यानंतर सामान्य लोकांचेच जे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात नसतील, ते सोडवले जात नसतील, आणि आम्ही सर्व युवा या लोकसंख्येच्या 60% आहोत आणि आमच्याबद्दल कुणीच बोलत नाही, याच्याबद्दल काय केलं पाहिजे? तर आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं, याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला सर्वांना संघटित व्हावं लागेल। आणि मग त्याच दिवशी पत्रकारांना आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आमचे सर्व नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांकडनं प्रेरणा घेऊन आम्ही युवा संघर्ष यात्रेची सुरुवात केली। सुरुवात केली खरे, पण सुरुवातीला शारीरिक त्रास खूप झाला, आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली, टीकेला आम्ही महत्व देत नाही, जे लोक रस्त्यावरच उतरत नाहीत, जे लोक लोकांमध्येच जात नाहीत, फक्त सत्तेसाठी ते लढत असतील, त्यांच्या टीकेला आम्ही भाव सुद्धा देत नाही आणि भीक सुद्धा तिथं देत नाही। पण सामान्य लोकांमध्ये जाऊन आम्ही जेव्हा यात्रेची सुरुवात केली, सुरुवातीला खूप त्रास झाला, खरं तर पाय दुखले, फोड आले, पण जेव्हा केव्हा आम्ही लोकात जायचो, लोकांशी बोलायचो, तेव्हा तिथे असणारे विद्यार्थी, युवा, शेतकरी, कष्टकरी, त्यांचा संघर्ष जेव्हा आम्हाला सांगायचे, जसं एका विद्यार्थ्याने आम्हाला पुण्यामध्ये सांगितलं की दादा, सरकार जे 1000 रुपयाची वसुली आमच्याकडनं करत आहे, आत्ताच मी 15 पेपर दिले आणि त्या पेपरसाठी मला 15000 रुपयाचा खर्च आला, मी साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे, आज सोयाबीनचं पीक अडचणीत आलंय, आज कपाशीचं पीक अडचणीत आलंय आणि माझ्या आई वडिलांकडे पैसा नाही, माझ्या आईली तिच्याकडे असणारा शेवटचा जो दागिना आहे ते म्हणजे मंगळसूत्र सुद्धा विकलं आणि हे शेवटचे 1000 रुपये मला दिले। जेव्हा हा अनुभव त्या मुलाकडनं ऐकला, डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यामुळे हे जे पाय दुखतात, पाठ दुखत होती, फोड आले होते, हा जो संघर्ष आमचा युवा आज महाराष्ट्रामध्ये करत आहे, त्याच्या संघर्षासमोर ह्या सगळ्या गोष्टी लहान आहेत, ह्याला काही महत्व नाही। आज खऱ्या अर्थाने या सर्व युवांसाठी संघर्ष करावा लागेल। माझ्या मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये चालत असताना एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये जो गोबी लावला होता त्याच्यावरनं ट्रॅक्टर फिरवला, ट्रॅक्टर फिरवल्यानंतर त्या शेतकऱ्याला भेटलो, का असं केलं? त्यांनी सांगितलं, दादा खताच्या किमती वाढल्या, खर्च वाढले आहेत आणि अशा पद्धतीने या पिकाला
मार्केटपर्यंत घेऊन जाणं सुद्धा आम्हाला परवडत नाही, मग मार्केटमध्ये कशाला न्यायचं? याच्या आधी कांद्याची अडचण होती, कांद्याची पेरणी केली होती, कांद्याच्या पिकाला भाव नाही मिळाला, कांद्याचा जेव्हा भाव मिळतो तेव्हा एक्सपोर्ट बंद केलं जातं, कपाशीला भाव मिळतो तेव्हा इम्पोर्ट केलं जातं, अशा पद्धतीने आमच्यासारख्या शेतकऱ्याने काय करायचं? ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर आम्ही आमच्या कष्टाने पिकवलेल्या पिकावर तिथं घालतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही ऐकत होतो, जेव्हा ते सर्व सांगत होते, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना दररोज 28 किलोमीटर आम्ही चालत होतो, तो प्रवास आम्हाला कळत सुद्धा नव्हता. अनेक बेरोजगार युवा भेटले, आम्हाला एक वडापाव विकणारा व्यक्ती भेटला, त्याने तिथं भेटत असताना मला सांगितलं, माझ्या मुलाला मी इंजिनियर केलंय, मी फक्त 4th पर्यंत शिकलोय आणि माझा मुलगा मी कष्टातून इंजिनियर केला, गेले 20 वर्ष मी भजी विकतो, मी वडापाव विकतो, कष्ट करतो, छपराच्या घरात राहतो, मला चांगली गाडी घ्यायची, मला चांगलं घर बांधायचंय, पण हे मला परवडत नाही. माझा मुलगा जर इंजिनियर झाला तर कदाचित आमचं भविष्य हे चांगलं होईल, म्हणून मी माझ्या मुलाला कसं तरी कष्ट करून 3-3.5 लाख खर्च करून इंजिनियर बनवला. मी त्या व्यक्तीला विचारलं, बीड जिल्ह्यामधला हा व्यक्ती, अरे मग तुझा मुलगा कुठे? तो म्हणला आत्ता तो बाहेर गेलाय, 2 वर्षापूर्वी इंजिनियर झाला. मी म्हणलं आता काय करतो, MIDC मध्ये काम करतो का? त्यांनी सांगितलं नाही, तो मुलगा माझ्याबरोबर वडापाव विकतो. पण त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने मला जे सांगितलं, मी 1 तास विचार करू शकलो नाही, मी चालू शकलो नाही, मला काय करायचं हे कळलं नाही. त्यांनी मला सांगितलं की मी 4th शिकलो, मी वडापाव विकतो, माझ्या मुलाला मी इंजिनियर बनवलं. मग इंजिनियर बनून माझा मुलगा जर वडापावच विकणार असेल, भजीच विकणार असेल, त्याच्यापेक्षा मी माझ्या मुलाला शिकवलं नसतं तर बरं झालं होतं. ही महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांची भावना आहे. मला इथं असणाऱ्या सर्व नेत्यांना हे सांगायचंय, अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे, अधिवेशनामध्ये स्पर्धा परीक्षेवर चर्चा झाली पाहिजे, अधिवेशनामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली पाहिजे. आज आमचे शेतकरी जे अडचणीत आहेत, आज इथं कापसाचं पीक आहे, कापसाचा भाव 7000 रुपये, खरं तर 7000 कसं परवडणार? इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच वर्ल्ड कपची आपण सर्वांनी बघितली, दुर्दैवाने भारत तिथं हारला, पण खेळामध्ये राजकारण नाही असं आम्ही सगळे समजतो. इंडियाची टीम चांगली होती, दुर्दैवाने आपण हारलो, पण काही महिन्यांपूर्वी असंच ऑस्ट्रेलियाचा शेतकरी जिंकला आणि महाराष्ट्राचा या देशाचा शेतकरी हारला. तो कसा? जेव्हा या भागामध्ये इथं असणाऱ्या शेतकऱ्याला 9-10 हजार भाव हा कपाशीला जेव्हा मिळत होता, केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याकडनं कापूस विकत घेतला आणि आपल्या भारतामध्ये आणला, आणि तो भाव जो 10 हजाराला होता आज 6-7 हजाराला आलेला आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याला तुम्ही पैसा दिला, त्यातून तो वाईन पिल, तो बियर पिल, मग आपल्या शेतकऱ्याला फक्त फाशी घ्यायची? आणि अशी जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल तर याच्यासाठी आपल्या सर्वांना लढावं लागणार आहे. तशीच सोयाबीनची परिस्थिती आहे. एका टायरच्या दुकानामध्ये गेलो होतो, तिथे असणारा मजुराचा मुलगा मला सांगत होता, दादा हाच टायर गेल्या वेळेस 20% स्वस्त होता, आता 20% महाग झालाय, त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही. 6-7 वर्षामध्ये ट्रॅक्टर हा 6-7 लाख रुपयाला मिळायचा, तोच ट्रॅक्टर आज 11 लाख रुपयाला मिळतो. डिझेल 60 रुपयाला होतं, आज 100 रुपयाला गेले. पेट्रोल कुठे ते 65 रुपयाला होतं, 120 रुपयाला घेतलंय. याच्यावर चर्चा का होत नाही? अहो शेतकऱ्याचे फक्त खर्च वाढत चाललेत. सोयाबीनचे भाव पूर्वी किती होते तेवढेच आज भाव आहेत, कपाशीचे भाव 6 वर्षापूर्वी किती होते आज तेवढेच भाव आहेत. तुम्ही द्राक्षाची परिस्थिती बघा, सांगलीतलं पीक खराब झालंय, तसंच पीक नाशिकचं खराब झालंय, पण नाही कोणी चर्चा करत नाही. अहो 800 किलोमीटर आम्ही चाललोय, 800 किलोमीटर याच्यामध्ये आम्हाला शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं, लोकांना समजून घ्यायचं होतं, लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या होत्या. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करणारे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. अहो शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर काल 10-10 दिवस झाले तरी शेतामध्ये कुठलाही अधिकारी पंचनाम्यासाठी आला नाही. गेल्या वर्षीचंच अनुदान आमच्या शेतकऱ्याला जर मिळालं नसेल तर यंदाचं अनुदान आम्ही कशी अपेक्षा ठेवायची? अहो 1 रुपयाला विमा दिला, 1 रुपयाला. भाषण तर असं केलं की भीक देत आहे, पण शेतकऱ्याचं म्हणणं 1 रुपयाला तुम्ही आम्हाला तिथं विमा देऊ नका, तुम्ही 1000 रुपये द्या, 2000 रुपये घ्या, पण जेव्हा केव्हा आम्ही अडचणी देतो तेव्हा आमच्या शेतकऱ्याला आम्हाला मदत ही झालीच पाहिजे, आणि जेवढं नुकसान होतं तेवढी मदत ही आमच्या शेतकऱ्याला झालीच पाहिजे. हाही मुद्दा आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतलाय.
दिग्विजय सिंग साहेब इथं उपस्थित आहेत, मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढून सकाळचं विमान घेऊन ते आज इथं आलेत, त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। मी फक्त एवढंच आपल्या सर्वांना सांगतो, MIDC चे मुद्दे, एक खाडे नावाचा युवा मला भेटला, त्यांनी काय सांगितलं, दादा मी BA करतोय, तुझा भाऊ काय करतो, त्याला डॉक्टर बनायचंय, आई वडील कुठे आहेत, तर पुण्यामध्ये काम करतात, कुठं काम करतात, ते एका फॅक्टरीमध्ये काम करतात, आणि मग फॅक्टरीमध्ये काम करून हे दोघं कष्ट घेतात, आणि जी काही NEET ची परीक्षा आहे, जे काय क्लासेस आहेत, त्या क्लासेसला पैसा गोळा करतात, 18-18 तास ही मुलं काम, आई वडील माझे काम करतात। मी म्हणलं पुण्याला का जातात, ते म्हणाले आमच्या जिल्ह्यामध्ये MIDC नाही, आमच्या तालुक्यामध्ये MIDC नाही। अहो MIDC चा मुद्दा जेव्हा आम्ही घेतला तेव्हा आमची चेष्टा केली, आम्हाला 4.5 तास तिथं बसवलं, त्याच्यावर पण चर्चा करून नाही घेतली। अरे अशा पद्धतीने हे सगळे जर विचार करत असतील तर या शिक्षित युवांनी काय करायचं, तर ह्यांचे मुद्दे कुठेतरी अधिवेशनात यावेत। आणि हा जो खाडे नावाचा मुलगा आहे, ही जी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे, आणि ती एकट्याची नऊ महाराष्ट्रातल्या हजारो लाखो युवांचा हा विषय आहे। त्यामुळे ह्या गोष्टी मार्गी लागल्या पाहिजे। एखादा भाऊ दुसऱ्या भावासाठी जर त्याग करत असेल, भाऊ डॉक्टर व्हावा यासाठी हा मुलगा जर BA करत असेल, आई वडिलांची शेती बीड जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा पुण्यामध्ये जाऊन जर हे लोक काम करत असतील, तर त्याचा विचार या सरकारने केलाच पाहिजे। आणि हे सरकार असू नाही तर ते सरकार असू, सामान्य लोकांबद्दल चर्चा झालीच पाहिजे, मुद्द्यावर हे बोललंच गेलं पाहिजे, युवांच्याबद्दल बोललंच गेलं पाहिजे, युवांच्या अडचणी या सुटल्याच पाहिजे, असं आमच्या सगळ्या युवांचं मत आहे। सर्व नेत्यांना मी विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन येईल, पण हे जे युवांचे, शेतकरी, सामान्य लोकांचे मुद्दे आहेत, ते आपापल्या जे काय महाविकास आघाडी आहे त्यांच्या इलेक्शनच्या मेमेंटोमध्ये आलेच पाहिजे। आणि इलेक्शनचं लढायचं असेल धर्मवादावर लढायचं नाही, जातीवादावर लढायचं नाही, पण या युवांच्या भवितव्यावर येणारं इलेक्शन हे लढलंच पाहिजे, शेतकऱ्यावर हे इलेक्शन लढलंच पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। जाता जाता फक्त मी एवढंच सांगेन की आम्ही काही पत्र या राज्य सरकारला सकाळच्या दिवशी दिलेल्या आहेत, सकाळच्या वेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये ते पत्र गेलेली आहेत, काही पत्र इथं सुद्धा आणलेली आहेत। इथं सर्व अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणा आहे, मला पोलीस यंत्रणेला विनंती करायची आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे पत्र गेले, उपमुख्यमंत्री दोन्ही, एक नाही दोन उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र गेलेली आहेत। आम्ही जे काय 800 किलोमीटर अनुभवलं, जे काय सामान्य लोकांच्या अडचणी आहेत, त्या सर्व अडचणी आम्ही त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत। माझ्यानंतर अनेक नेते बोलणार आहेत, पुढचे 1-1.5 तास भाषण हे सर्व नेते करतील, त्यामुळे ती पत्र त्या कार्यालयामध्ये पोहोचली असतील। खरं तर इथं काही गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, आणि बैलगाडीमध्ये आम्ही अनेक पुरावे घेऊन आलो आहे सामान्य लोकांच्या अडचणीचे। आम्हाला निवेदनं आली आहेत, कम्प्युटर ऑपरेटरचे निवेदन आहेत, आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवेदन आहेत, पेन्शनचे सर्व कार्यकर्ते जे प्रयत्न करत ते नियोजन आहे शेतकऱ्यांचे। तर मला विनंती करायची, मला आपल्या सर्वांना विचारायचे की ही सभा झाल्यानंतर हे जे सरकार आहे, जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्या सरकारकडे अधिवेशनाकडे मी जाणार आहे, मी तुमच्या सर्वांच्या अडचणी घेऊन जाणार आहे, इथे असणारे जे सर्व नेते आहेत ते जाणार आहेत, इथं असणारे प्रत्येक आमदार जाणार आहेत। मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे की आपल्या मागण्यांची दखल या राज्य सरकारने जर नाही घेतली तर हे जी सभा आहे ही सभा झाल्यानंतर तुम्ही सुद्धा अधिवेशनावर येणार का, येणार का? आमच्या मागण्या या सर्व सामान्य लोकांच्या आहेत, अधिकाऱ्यांनी जो संदेश मंत्र्यांना द्यायचा आहे तो द्यावा, आम्ही हे भाषण उत्सव इथं वाट बघू, पण भाषण गेल्यानंतर इथं जर सरकारकडनं कुणी नाही आलं आणि आमच्या मागण्यांची दखल नाही घेतली तर आम्ही सर्वजण इथून अधिवेशनापर्यंत जाणार आहोत आणि या सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथं प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हे जे लोक आहेत, हे जे सामान्य लोक आहेत, त्यांनी आम्हाला प्रेम दिलं। जेव्हा कापसाचा प्रश्न आम्ही समजून घेणार, कापसाचा मुद्दा समजून घेण्यासाठी आम्ही जेव्हा शेतात गेलो होतो, त्या शेतकऱ्यांनी तिथं असणारे जे काही महिला असतील, पुरुष असतील, तिथं वडीलधारी होती, त्यांच्याकडे फक्त 5 जणांचं जेवण होतं, 5 जण तिथं काम करत होते। प्रेम बघा या महाराष्ट्रामध्ये किती आहे। त्यांनी डबा फक्त 5 लोकांचा होता आणि आम्ही त्या 5 लोकांबरोबर अतिरिक्त 3 ते 4 संदीपया क्षीरसागर सुद्धा होते। तिथं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं दुःख समजून घेतलं, कपाशीच्या भावाबद्दल ते बोलले, जी विहीर त्यांना अनेक वर्ष करायची होती आजपर्यंत ती विहीर त्यांना करता आली नाही, ह्या सगळ्या अडचणी समजून घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो। त्या मावशीने आम्हाला थांबवलं आणि त्या मावशीने सांगितलं, दादा जेवल्याशिवाय जाऊ नको, हे महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे। मी त्यांना सांगितलं, अहो आम्ही खाल्लं तर तुम्हाला पुरणार नाही,
त्याने म्हणाले की तू जास्त बोलायचं नाही, तू माझ्या मुलासारखा आहे, माझा मुलगा जर इथं असता आणि त्याला जर मी सांगितलं असतं की जीवन जा तर तो जीवन गेला असता, त्यामुळे आई सांगते म्हणून ऐक इथं बस आणि तू जेवल्याशिवाय जायचं नाही। हे महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे आणि ही महाराष्ट्र लोकांची जिद्द आहे। ज्या ज्या लोकांना भेटलो कुणीही रडलं नाही, कुणीही म्हणलं नाही की आम्ही काहीतरी हे करू ते करू, त्यांची फक्त विनंती होती आमच्या अडचणी सोडवा। कुणीही जातीभेदाचं बोललं नाही, कुणी सांगितलं नाही धर्मभेदाचं, त्यांनी फक्त विनंती केली आमच्या अडचणी सोडवा। अहो राजकारण हेच असावं, धर्मवादाचं राजकारण नको, जातीवादाचं राजकारण नको। आपल्याला राजकारण पाहिजे असेल तर या गरिबाच्या अडचणी, या युवांच्या अडचणी, या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, वडीलदाराच्या, माता भगिनींच्या अडचणी आपल्याला सोडवायचे आणि ज्या सरकारच्या योजनेत त्या शेवटच्या घटकापर्यंत एक रुपया सुद्धा अतिरिक्त न देता ह्या कशा जातील यासाठी येत्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। आणि हे प्रयत्न आपण सर्वजण एकत्रित करू। अनेक मुद्दे आहेत, अनेक विषय आहेत, पण मराठी माणसांची जिद्द ही अतिशय भक्कम आहे, घट्ट आहे। कारण का मराठी माणूस कधी घाबरत नाही आणि मराठी माणूस दिल्ली समोर काली झुकला नाही आणि उद्याही झुकणार नाही। आणि आपल्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या सर्वांना लढायचंय। या इलेक्शन मध्ये काही लोक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील। फक्त एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या की जेव्हा दंगल होते तेव्हा गरीबाचाच पोरगा दगड हातामध्ये घेतो, गरीबाच्याच पोराच्या डोक्यात तो दगड पडतो, गरीबाचीच घरं जळतात, गरीबाचीच दुकानं फुटतात। आणि जे बाकीचे लोक असतात जे सगळे घडून आणतात, एसीमध्ये बसून, बंगल्यात बसून फक्त तमाशा बघत असतात। त्यामुळे ही भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची। जे लोक फक्त विकासाबद्दल बोलतील, जे लोक फक्त आपल्या स्वाभिमानाबद्दल बोलतील, त्यांचीच बाजू येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना घ्यायची आहे। त्यामुळे हे भाषण झाल्यानंतर सरकारकडनं जर प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणी इथं आलं नाही, आपल्या मागण्याची दखल घेतली नाही, तर इथून थेट आपल्याला तिथं जायचंय, अधिवेशनावर जायचंय, धडकायचं आहे। आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। आदरणीय पवार साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण अवकाळी पावसाचं बोलणं सगळेच विषयात अनेक अडचणी आहेत, याच्या शेतकऱ्याचं लक्ष नाही। फक्त एवढंच आपल्या सगळ्यांना म्हणतो की आदरणीय पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी लढत आहेत, हे सर्व नेते लढत आहेत। कालच्या दिवशी नाशिकमध्ये पवारसाहेब रस्त्यावर उतरून तिथे असलेल्या कांदा प्रश्नासाठी लढत होते। त्यामुळे वय हा फक्त आकडा आहे, काय महत्वाचं तर मराठी माणसाची जिद्द आणि प्रयत्न हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत। आणि आदरणीय पवारसाहेब हे आपल्यासाठी लढत आहेत आणि आपल्याला सुद्धा लढायचं आहे। पूर्वी असं म्हणलं जायचं की फक्त लढ म्हणा, मग आम्ही लढायला सुरुवात करायचो। साहेब तुम्ही लढ म्हणा हे अजिबात तुम्ही काय बोलू नका, तुम्हाला बघितल्यानंतरच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते आणि तुम्हाला बघितल्यानंतरच या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही सर्वजण लढू, एवढंच या ठिकाणी सांगतो। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, हा जो जोश आहे, हा जो जोश आहे तो कायम आपल्याला ठेवायचा आहे। अनेक अडचणी या राज्यामध्ये, आरोग्यापासून सगळे, या सगळ्या आपल्याला मार्गी लावायच्या आहेत। आणि अनेक संघटना आपल्याला भेटायच्या आहेत, टाइम कमी आहे, अनेक संघटना आम्हाला भेटलेल्या आहेत, त्या सर्व संघटनांना मला सांगायच्या आहेत। आरोग्य विभाग असू, शिक्षण विभाग असू, अहो शिक्षणाची 60,000 भरती सुद्धा व्हावी ही आम्ही मागणी तिथं केली। शाळा बंद करण्याचा विचार तुम्ही जे करत आहात, गरीबाची आणि बहुजन समाजाची पोरं हे शिक्षणापासून वंचित राहण्यासाठी काही लोक जिथं ते प्रयत्न करत आहेत, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण आम्ही आमच्या शाळा बंद करून दिला नाही। आणि शिक्षक भरती ही झालीच पाहिजे, आरोग्य कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचे विषय सुटलेच पाहिजे। आणि या सगळ्या मुद्द्यांवर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही ही सभा हुस तर आपल्या सर्वांना इथंच राहायचंय। बघूया सरकार आपल्या मागणींबद्दल काय करायचंय। त्यामुळे कुणीही काय करू नका, आपण एक मागण्यांचं बैलगाडी ही मागच्या तिकडे ठेवलेली आहे, नंतर ती बैलगाडी घेऊन आपल्याला अधिवेशनामध्ये जायचंय। त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मागण्या घेतल्यात, त्यातल्या काही मागण्या इथं आहेत, बाकी मागण्या तिथं आहेत। त्यामुळे शेवटपर्यंत आपण सर्वजण राहूया आणि सरकार आपल्या मागण्यांबद्दल काय करतंय हे आपण बघूया। आणि सरकार जर आपलं ऐकणार नसेल तर मग आपण आपली युवांची ताकद
तिथे दाखवून द्यायचे. फक्त विनंती एवढीच करेल, जेव्हा केव्हा जर सरकार आपलं ऐकणार नसेल आणि आपण अधिवेशनाकडे चालत जेव्हा जाऊ तेव्हा सरकारी प्रॉपर्टीला कुणी हात लावणार नाही, तोडफोड कुणी करणार नाही, कारण ही सगळी प्रॉपर्टी ही सरकारची नाही, ही सामान्य लोकांच्या टॅक्स मधून केलेली आहे, त्यामुळे कुणी काही तोडणार नाही. एवढी दक्षता आपण घ्याल, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. हे सर्व नेते आपल्या विनंतीला मान ठेवून इथे आले. आदरणीय पवार साहेबांना परत आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.